इचलकरंजीतील शहापूर खणीलगत प्रोसेसच्या राखेत भाजून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा दरम्यान मृत्यू झाला यमुना महादेव भोई असं तिचं नाव आहे प्रोसेसचं सांडपाणी खणीत मिसळल्यानं माशांसह जलचर मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना ही घटना घडल्यानं याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसच्या बॉइलरसाठी लाकूड कोळसा कांडीचा वापर केला जातो वापरानंतर जळालेल्या या घटकांची राख अनेक ठिकाणी उघड्यावरच टाकली जाते तसंच प्रोसेसच्या रसायनयुक्त सांडपाण्यामुळं प्रदूषणात भर पडते याबाबत तक्रारी करूनही प्रोसेस व्यवस्थापन आणि प्रशासनाचं दुर्लक्षच असल्यानं नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो प्रोसेसचं सांडपाणी शहापूर खणीत मिसळल्यानं हजारो मासे आणि जलचर मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असताना शनिवारी शहापूर खणीलगत टाकलेल्या प्रोसेसच्या राखेत भोईनगरमधील यमुना भोई या वृद्ध भाजून गंभीर जखमी झाल्या नितीन कोकणे अमर काटकर युवराज ढवळे अशोक भाकरे यांच्यासह काही नागरिकांनी तातडीनं महिलेला आयजीएम रुग्णालयात दाखल केलं मात्र प्रकृती गंभीर बनल्यानं उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवलं होतं उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला या घटनेनं प्रोसेस व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा महिलेच्या जीवावर बेतल्याचं स्पष्ट झालं असून उघड्यावर राख टाकणाऱ्यांवर आणि औद्योगिक सांडपाणी खणीत किंवा गटारीत सोडून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर नगरपालिका काय कारवाई करणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलंय आहे